श्री राम। आज आपण मनाच्या श्लोकातला 53वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ मौली म्हणते, सदा आर्जवी प्रियजो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। समर्थ, आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचे जे गुणविशेष गेल्या 5-6 श्लोकांमध्ये सांगत आहेत, यातीलच पुढची त्रिसूत्री समर्थ मौली आपल्या समोर ठेवतीये। मी आज सहज या सर्व गुणांचा एकत्रपणे विचार करत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादा मनुष्य जसा बायोडेटा लिहितो, त्या बायोडेटामध्ये जसे तो आपले प्रत्येक व्यक्तिविशेष, प्रत्येक गुण हा लिहिण्याचा जसा प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे समर्थांनी या मनाच्या श्लोकातल्या या 10 श्लोकांमध्ये, ज्यामध्ये त्यांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या एका सूत्राच्या आधाराने या भगवंताच्या दासाचे गुणविशेष आपल्याला सांगितलेले आहेत ना, या श्लोकांचा जर आपण एकत्रितपणे अभ्यास केला श्रोते हो, तर या प्रत्येक श्लोकामधून समर्थ त्या सर्वोत्तमाच्या दासाचा एक एक व्यक्तिमत्वाचा पैलू आपल्यासमोर एकेका श्लोकातून ठेवत आहेत। याचं जर एक प्रकारे विस्तृत विवरण करण्यापेक्षा जर एक संक्षिप्त पद्धतीने आपल्याला सांगायचा मी प्रयत्न केला, तर असं लक्षात येतं की 47व्या ओवीपासून ते 56व्या पर्यंत समर्थ या सर्वोत्तमाच्या दासाचे गुणविशेष आपल्याला सांगत आहेत। यामध्ये 47वी ओवी ही समर्थांनी या सर्वोत्तमाच्या दासाची साधना कशी असते यावरती रचलेली आहे। 48वी ओवी त्याच्या कर्मावर आधारित आहे। 49वा श्लोक हा या सर्वोत्तमाच्या दासाचं आचरण कसं असतं हे सांगतं। 50 आणि 51वा श्लोक हा वृत्तीवर आधारित आहे। या सर्वोत्तमाच्या दासाची वृत्ती कशी असते। काल जो आपण 52वा श्लोक अभ्यासला, यामध्ये समर्थांनी त्याची दिनचर्या कशी असते हे सांगितलं। आजचा 53वा श्लोक हा संवादावरती आधारित आहे, तो संवाद कसा करतो। 54वा श्लोक हा त्या सर्वोत्तमाच्या दासाचं वैराग्य सांगतो। 55वा भक्ती आणि 56 हे त्याच्या अंतरंगात भरलेल्या प्रेमाचं प्रकट स्वरूप। समर्थांनी अशा या 10 श्लोकांमधून या सर्वोत्तमाच्या दासाची ओळख, आणि फक्त ओळखच नाही तर त्याप्रमाणे त्याच्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न, या दृष्टीने साधकासमोर हे 10 श्लोक ठेवलेले आहेत। त्यातील आजचा श्लोक हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण की संतांनी आपल्या वाणीला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या साधक मंडळींसाठी, एका सामान्य जीवासाठी, त्याला भगवत सन्मुख करण्यासाठी आपल्या वाणीला अखंडपणे त्यांनी वाहू दिलं। खरं तर ज्यांचं अखंड मौन आहे ते संत आपल्या वैखरीने प्रत्येक जनमानसामध्ये भगवत प्रेम उत्पन्न करण्याचा हा प्रयत्न, हे केवळ आश्चर्यच आहे। संवादाचे श्रोते हो, आपण अनेक पैलू ऐकत असतो। संवादामध्ये समर्थांनी या श्लोकामध्ये जी एक प्रकारची त्रिसूत्री आपल्या समोर ठेवलेली आहे, ती त्रिसूत्रीचा जर आपण अभ्यास केला तर आपण देखील आश्चर्यचकित होऊन जाऊ। समर्थ म्हणतायत, आपण यासाठी त्या श्लोकाचा पहिले सरळ अर्थ बघूयात। समर्थ म्हणतायत, माझा सर्वोत्तमाचा दास कसा आहे, ज्याच्या वाणीमध्ये केवळ आर्जव आहे, जिथं कुठलाही आग्रह नाही, जिथं कुठलाही प्रकारचा हक्क नाही, कुठलाही प्रकारचा दबाव नाही, फक्त आर्जव आहे। आणि तो आर्जव असा आहे की तो अंतःकरणामध्ये लोकांच्या असा काही जाऊन बसतो की तो हृदयाची जागा प्रत्येक जनमानसामध्ये मिळवतो, तो प्रिय होऊन जातो। या वाणीमध्ये सत्यवादीपणा तर आहे, पण सत्यवादीच्या पणाबरोबरच त्या वाणीला एक विशेष गुण म्हणजे विवेकाचा आहे। सत्यवादी आणि विवेकी असा हा एकत्र आल्यामुळं त्याच्या जीवनातला हा अर्जव, या अर्जवाच्या अनुषंगाने हे सगळं प्रत्येकाचं मन सांभाळताना, कोणाचंही अंतःकरण न दुखवताना, आपल्या वाणीने मात्र कधीही आयुष्यात मिथ्यवाचा त्रिवार सत्य असं ज्याला आपण म्हणता येईल, अशा त्रिवार सत्य या भूमिकेमध्ये जो राहतो
जो कधीही मिथ्य वाचेचा अवलंब करत नाही असा हा सर्वोत्तमाचा दास। संपूर्ण संवाद शास्त्र एका संताच्या जीवनामध्ये कसं असतं याचं विश्लेषण समर्थ इथं करतायत। श्रोते हो, आपण जेव्हा व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये संवाद साधत असतो तेव्हा आपले साधारणतः तीन प्रकारचे संवाद होतात। संवादाचं कार्य हे किती मोठं आहे हे आपल्याला सांगायला नकोच। संवादाने वस्तू घडतात, वस्तू बिघडतात, दोन देशांमध्ये युद्ध ठाकतात, दोन मित्रांमध्ये प्रेम जुळून येतं, या प्रत्येक गोष्टीच्या मागे संवाद हे प्रमुख कारण आहे। या संवादाचे तीन प्रकार जे आपण अभ्यासत आहोत हे तीन प्रकार असे असतात की एका प्रकारच्या संवादामध्ये विन लूज म्हणजे मी जिंकलो आणि तू हरला हा आविर्भाव असतो। म्हणजे आपण या संवादामधून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये आपला आग्रह असतो, हेखेखोरपणा पण कदाचित असेल, हट्ट असतो, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याला हरवण्याची एक जिद्द असते, याला विन लूज संवाद असं म्हणतात। दुसऱ्या प्रकारचा संवाद हा लूज लूज संवाद आहे, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये भांडण म्हणू शकतो, की ज्यामध्ये संवाद होतो पण कोणी एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं आणि या प्रकारच्या संवादामधून हातामध्ये काहीच पडत नाही आणि दोन्ही पक्ष दोन्ही व्यक्ती यामध्ये पराभूत होऊन जातात, याला लूज लूज नावाचं सिच्युएशन म्हटलं जातं। आणि यामध्ये एक तिसऱ्या प्रकारचा संवाद आहे जो अत्यंत आनंददायी आहे, जिथं व्यवहार बिघडत नाही पण व्यवहार चालू असताना देखील मनुष्याचं मन मात्र दोन व्यक्तींपासून एकमेकांपासून कधीही दूर जात नाही। आणि या संवादशास्त्राला विन विन कम्युनिकेशन, तू जिंकलास पण मीही हरलो नाही, अशा प्रकारचा हा विलक्षण संवाद आहे। आणि असा हा संवाद व्यवहारामध्ये हा तसा विरळच, प्रपंचामध्ये देखील स्वार्थ बुद्धीने आपण बांधले गेले असल्यामुळं प्रपंचामध्ये देखील विन विन सिच्युएशनचा संवाद हा फार कमी आढळतो। पण संतांच्या जीवनामध्ये, संतांच्या जवळ असलेल्या शिष्य मंडळींमध्ये, त्यांच्याकडे आलेल्या सामान्य जीवांच्या बाबतीत संतांचा संवाद हा नेहमी विन विन तऱ्हेचा राहिलेला आहे। आता आपण म्हणाल की ही विन विन संवादाची काय अवस्था आहे। आपण असा विचार करू की आपल्याला एखाद्या माणसाला सत्य सांगायचं आहे, कदाचित ते सत्य थोडंसं खोचक असेल, ते समोरच्या माणसाला हर्ट करू शकेल, त्याचं अंतःकरण दुखवू शकेल, पण ह्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, ह्याच्यामध्ये एक शर्त अशी आहे की त्याला सत्यही सांगायचं आहे, पण हे सत्य सांगत असताना त्याचं अंतःकरणही दुखवायचं नाहीये। आणि त्याचं अंतःकरण न दुखवत असतानाही आपल्या वाचेला कुठेही खोटेपणाचा लवलेश देखील देऊ द्यायचा नाहीये, खोटंही बोलायचं नाही, सत्यही सांगायचंय, त्याचं मनही दुखवायचं नाही, आणि याचबरोबर त्याला त्याच्या जीवनामध्ये विवेकाच्या अनुषंगाने आपला जो ध्येयाचा मार्ग आहे तो देखील सांगायचा आहे। श्रोते हो, ही अशी कसरत ही केवळ संतांच्याच संवादामध्ये सापडू शकते। ज्याचा स्वार्थ संपलेला आहे तोच मनुष्य अशा प्रकारचा संवाद करू शकतो असा हा विलक्षण सुख संवाद। आणि त्यामुळे संतांचं जे बोलणं असतं ना, संतांचे जे बोल असतात, हे संतांचे बोल म्हणजे प्रासादिक असतात, ते भगवंताच्या कृपेने आलेले असतात। तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या इच्छेने, त्याच्या कृपेने आलेले हे शब्द असे हे संतांचे बोल। संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो की ते सत्यवादी आहेतच, यात काही शंकाच नाही। त्यांनी जीवनामध्ये अखंड आलेल्या प्रत्येकाला भगवंताकडे वळवलं, जे जीवनातलं सत्य आहे हेच त्याच्या समोर ठेवलं। कित्येक लोक प्रापंचिक गाराणी घेऊन यायची, कित्येक लोक मुलाबाळांचे प्रश्न त्यांच्या समोर घेऊन यायचे, पण या सगळ्या मंडळींना कधीही कुठल्या संतांनी आल्यानंतर भगवद्गीता हातामध्ये दिली नाही किंवा उपनिषद दिली नाहीत। ते म्हणाले, बरं बरं, राम करेल बरं नीट, सगळं चांगलं होईल, बरं तू काही खाल्लंस का, काही तुझ्या पोटामध्ये गेलंय का बाळा, असं नाही का, बर बर, मग त्याला काहीतरी खायला घालायचं, खायला घालत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत असताना हळूच आपल्या रामाचं प्रेम त्याच्या हृदयामध्ये ओतू लागायचं। अरे माझ्या रामाकडे एकदा बघ, राम सगळं नीट करेल बरं, आता तोंडाने फक्त राम राम म्हणायचं बरं, असं म्हणत म्हणत त्याच्या जीवनामध्ये नामाचं स्मरण हळूहळू ज्यांनी उतरवलं। आमच्या महाराजांच्या उपासनेमध्ये आम्ही म्हणतो की जसं एखादी आई जशी माऊली ग्रास देते मुलाला, जशी एखादी आई लहान मुलाला छोटा छोटा घास भरवते, तशा या संतांनी सत्य हे सामान्य माणसाला शिकवलं, पण कधीही भगवद्गीता उपनिषदांच्या आधाराने नाही, कधी संस्कृत या देववाणीच्या आधाराने नाही,
त्यांनी शिकवलं ते आपल्या साध्या मराठमोळी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये, आणि या प्राकृत भाषेमध्ये त्यांनी त्याला त्याचं सत्य सांगितलं. पण या सत्य सांगण्यामध्ये किती अर्ज होतं हो, किती प्रेम होतं यामध्ये. कधीही कुठला हेकटपणा नव्हता, कधीही कुठला त्याच्यामध्ये आग्रह नव्हता, हट्ट नव्हता. कसं जमलं असेल हो संतांना? कारण की संतांचा जो सत्यवाद आहे ना, एखादा तर्कशास्त्री जो असतो ना, तो देखील सत्यवाद मांडतो आणि संत देखील सत्यवाद मांडतात. पण यामध्ये गंमत अशी आहे की जे संन्यासी असतात ना, जे डोक्याचं संपूर्ण मुंडन करतात बघा, त्यांचं डोकं रखरखीत झालेलं असतं, त्याचप्रमाणे एखादं लहान मूल असतं बघा, अगदी 7-8 महिन्याचं, आणि आपण त्याचं बाळसं उतरवतो, त्याचंही मुंडण केलेलं असतं. पण एखादा संन्याशाचा, मोठ्या झालेल्या वयानी असलेल्या संन्याशाचं जेव्हा मुंडण करतात, तेव्हा त्याचं डोकं किती रखरखीत लागतं की नाही हो. आणि तेच 7-8 महिन्याच्या बाळाचं जेव्हा आपण बाळसं काढतो, तेव्हा त्याच्या डोक्याचे आपल्याला मुके घ्यावेसे वाटतं, त्याच्याशी खेळावंसं वाटतं. संतांचा सत्यवाद हा असा असतो श्रोते हो. ते देखील सत्यच सांगतात, पण त्यांच्या सत्याला कठेही रखरखीतपणा नसतो. महाराजांचे शब्द असे असायचे की लोक म्हणायचे ते रट्टे खावेसे वाटायचे. असा हा सत्यवादीपणा, तो सत्यवादीपणा येतो तो केवळ विवेकातून. आणि विवेक काय आहे संतांचा? विवेक संतांचा हाच समर्थ माऊलीच्या शब्दात सांगतो, अज्ञानी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. हाच तो विवेक. अरे आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही चुकत जाणार, ही माझ्याकडे येणारी लोक ही दीन दया दासांचा मी माझ्याकडे आलेली आहेत, ती स्वतः दीन झालेली आहेत, आणि त्यामुळं त्यांना सांभाळून घेणं, त्यांचे अपराध पोटात घेणं, हाच तो संतांच्या संवादशास्त्राचा विवेक. आणि या विवेकापोटी सत्यवादाची भूमिका स्वीकारतानाही संतांनी आपला अर्जव कधी सोडला नाहीये. जणू काही एका अंतःकरणाने दुसऱ्या अंतःकरणाला हाक मारावी, जणू काही एका हाताने दुसऱ्या हाताला स्पर्श करावा, जणू काही दोन पायांनी एकमेकांची स्पर्धा न करता चालावं, असा हा संतांचा एक दुसऱ्याशी चाललेला संवाद असतो. अत्यंत अर्जवानी, अत्यंत नवनीत, अत्यंत प्रेमानी संत आलेल्या जीवावरती जणू काही प्रेमाची फुंकर घालत असतात. श्री महाराज नामाचा अर्जव कसं करायचे माहितीये का? आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की नामस्मरण हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, कारण की भगवंताच्या स्मरणानेच तो भगवंत प्राप्त होतो आणि हेच जन्माचं ध्येय आहे. पण एखादा तर्कशास्त्री हे माझ्यासारखं मी जसं सांगतोय तसं सांगेल, पण श्री महाराज कसं सांगायचंय? श्री महाराज म्हणायचे, मंदिराच्या बाहेर बसलेला जसा एखादा भिकारी असतो ना, तो जसा ओशाळलेल्या नजरेने प्रत्येकाकडे बघत असतो की कोणी आपल्याला भीक देईल का, कोणी आपल्याला भीक देईल का, तसं म्हणे मी तुम्हा प्रत्येकाकडे बघत असतो, तुम्ही नाम घ्याल का, तुम्ही नाम घ्याल का, अहो तुम्ही मनापासून नाम घ्या, मी तुमच्या दारामध्ये एखादा श्वानासारखा लोळत पडीन. मला सांगा, असे शब्द ऐकल्यानंतर कोणाचं अंतःकरण विरघळून जाणार नाही, कोणाचं अंतःकरण पिळवटून जाणार नाही, हा या संतांचा अर्ज होता. आणि त्यामुळं आज इतक्या वर्षानंतरही संत मंडळी प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये एखाद्या परमेश्वरासारखी, साक्षात परमेश्वराच्या रूपाने वसलेली आहेत. आणि या संतांच्या या बोलण्यामध्ये प्रत्येकाचं अंतःकरण दुखवताना संतांनी कधीही मिथ्या धोरण, कधीही एक प्रकारचं मार्केटिंग, शुगर कोटेड वर्ड्स, एखाद्याच्या अंतःकरणाला उगीच सांभाळून घेताना सत्यापासून दूर नेण्याची भूमिका ही कधीही त्यांनी घेतली नाही. श्री महाराजांच्याकडे एक नागपाशामधून सोडवलेला असे दोन तामसी वृत्तीचे साधू होते. श्री महाराजांच्या बरोबर इंदोरला ते नर्मदेच्या किनारी त्यांना एका परीक्षेमध्ये सापडलेले. श्री महाराजांनी त्यांना नामाची दीक्षा दिलेली, रामनाम घ्यायला सांगितलेलं. आणि मग काही काळ श्री महाराजांच्या बरोबर हे दोन साधू फिरत होते. आणि एक दिवशी उज्जैन जवळ रेल्वे गाडी पकडताना श्री महाराज काही अंतर लांब होते स्टेशन पासून, आणि तेवढ्यात रेल्वे आली. यावरती थोडंफार नामस्मरण झालेला हा साधू जोरात ओरडला, ए लोंडी रुक, मेरे गुरु को छोड के कहां जा रही है. असं म्हटल्यानंतर गाडी तर थोड्या वेळ थांबली खरी, पण महाराजांनी या माणसाकडे बघून म्हणाले की अरे नामाचा असा उपयोग करतोस तू, नामाने तुला काही हे साधायचंय? काही तुझ्या वृत्तीमध्ये फरक पडलेला नाही, आता तू हिमालयामध्ये जा आणि आता 13 वर्ष मला तोंड दाखवू नकोस. महाराजांनी ज्याला ज्याची जागा जिथं दाखवायची ती दाखवलेलीच आहे. त्याचं अंतःकरण सांभाळताना त्याचा मिथ्य माचा ही कधीही त्यांनी घेतलेली नाही जवळ.
आणि तेच संतांचं हे खरं वैभव आहे. त्यांच्या या सांगण्यामध्ये देखील त्या जीवाचा उद्धारच झाला, त्यांच्या या सांगण्यामधून त्याचं वृत्ती परिवर्तनच झालं, त्यामुळे त्याचं अंतःकरण तिथं कदाचित अजिबात दुखावलं गेलं नाही. कदाचित त्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला वाटेल की यांनी त्याला दूर का ठेवलं, पण त्यामध्येच त्याचं कल्याण सामावलेलं होतं. असं हे संतांचं कम्युनिकेशन, असा हा संतांचा संवाद. श्रोते हो, या संतांच्या या संवाद शास्त्रातलं 10% जरी संवाद शास्त्र आपण आपल्या जीवनात उतरवलं तरी जीवनातील कितीतरी ताणतणाव, कितीतरी उगीच चालू असलेल्या हाल अपेष्टा, घरोघरी शब्दाला शब्द लागून वाढणारे वादविवाद, वितंडवाद, घरांमध्ये चालणारे घटस्फोट, वृद्धाश्रम, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घट करता येईल, कमी करता येईल. संतांचं हे संवादशास्त्र आपण आपल्या जीवनात उतरावं आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा याचं हे आचरण आपल्या जीवनात आणावं, हीच समर्थांची आपल्याशी केलेली याचना आणि हेच या मनोबोधाचं खरं मर्म. जानकी जीवन स्मरण, जय जय राम, श्रीराम. आज आपण मनोबोधातला 54वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्या सर्वोत्तमाचे गुणविशेष आपण अभ्यासत आहोत श्रोते हो, यामध्ये समर्थ या श्लोकातून या सर्वोत्तमाच्या दासाचं वैराग्य लक्षण आपल्याला समजावून सांगत आहेत. या श्लोकाचा आपण सर्वात प्रथम सरळ अर्थ बघूयात. समर्थ माऊली या सर्वोत्तमाच्या गुणविशेषाची एक त्रिसूत्री आपल्या समोर ठेवत आहेत. समर्थ म्हणतात की हा दास त्याच्या लहान वयातच, तारुण्य काळातच साधनेसाठी, सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर एकांत साधण्यासाठी अरण्याचा मार्ग धरतो. तो अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये जाऊन एकांत साधत असताना कल्पनेच्या, आपल्या खोट्या मीपणाच्या अंगाला तो कधीही लागत नाही. आपल्या खोटा मी हा संपूर्णपणे मारून आपलं जे सत्य संकल्प रूप आहे त्या सत्य संकल्प रूपाशी एक रूप राहण्याचा दृढ निश्चय करून हा संत चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा अशा भावनेने, जो ब्रह्मस्वरूप आहे या भावनेने राहतो, असा हा सर्वोत्तमाचा दास जगामध्ये धन्य होतो. समर्थ माऊलीच्या मनाचे श्लोक श्रोते हो जरी 4 ओळींचे असले, जरी ते वरवर अत्यंत सोपे वाटत असले, तरी त्यामध्ये समर्थांचं अंतरंग आहे, त्यामुळे ते अत्यंत गुह्य आहेत. त्याचा तळ सापडणं हे खरंच अशक्य आहे. समर्थ जेव्हा आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचा सदासेवी आरण्य तारुण्य काळी हा गुणधर्म सांगत असतात, तेव्हा त्याची 2 अंग आहेत. एक अंग अर्थातच त्याचं चरित्राचं आहे, कारण की ज्या सर्वोत्तमाचे हे दास आहेत, ज्या प्रभू रामचंद्रांचे दास आहेत, ते प्रभू रामचंद्र स्वतःच तरुणपणामध्ये, तारुण्य काळामध्ये अरण्यामध्ये गेलेले आहेत. आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे की कैकईच्या आपल्या हट्टावरून आणि दशरथ महाराजांच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्र, सीता माऊली आणि लक्ष्मण या तिघांनी अरण्याचा मार्ग धरला होता. मग अर्थातच या नामावरती ज्यांनी आपलं संपूर्ण समर्पण केलेलं आहे अशा संतांच्या जीवनामध्ये देखील या सर्वोत्तमाप्रमाणे अरण्यात जाऊन काही काळ कंठणं हे अनिवार्य ठरतं. आणि त्यामुळे मग समर्थांचं आयुष्य असो, जेव्हा सावधान म्हणून ते मंगलाष्टक संपण्याच्या आधीच ज्यांनी त्या भोल्यावरून धूम ठोकली आणि अरण्याचा मार्ग धरला, ताकडी येथे जाऊन स्वतःच्या देहबुद्धीला संपूर्णपणे संपवून त्या सर्वोत्तमाची कृपा ज्यांनी प्राप्त केली, अशा समर्थांचं चरित्र असो की आपल्या श्री महाराजांचं चरित्र असो की जे वयाच्या 9व्या 10व्या वर्षीच गुरुशोधार्थ बाहेर पडलेले आहेत, अख्खं भारत पदभ्रमण करत अनेक संतांना भेटत, त्यांचं दर्शन घेत, त्यांचे आशीर्वाद घेत, शेवटी तुकामाईच्या अग्निपरीक्षेमधून पास होत त्या नैमिषारण्यामध्ये स्वतःला त्यांनी झिजवलं आणि त्या अरण्यामध्ये, त्या एकांतामध्ये त्या भगवंताची कृपा प्राप्त करून जना उद्धाराया पुन्हा प्राप्त होती, अशी ही माऊली आपल्या सर्वांसाठी अवतरली.
संताच्या जीवनामध्ये अरण्य हा त्याच्या चरित्राचा एक भागच झालेला आहे. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये या अरण्यवासाचा आपल्याला सहजपणे उलगडा करता येऊ शकतो. पण जेव्हा समर्थ आपल्याला या दासाचे गुणधर्म सांगत असतात तेव्हा त्याच्यामध्ये फक्त चरित्राचाच भाग असतो असं नाही. चरित्राच्या भागामध्ये समर्थांना जो गभितार्थ आपल्याला सांगायचा आहे हा आपल्याला अनुकरण करण्यासाठी असतो. आणि आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना आता कुठलं बरं अरण्य शोधायचं, कुठं जाऊन म्हणून आपण साधना करायची, कुठं जाऊन म्हणून आपण एकांत साधायचा, या सगळ्या रहाट गाडग्यामध्ये आपल्याला परमार्थ साधायचा आहे. आणि मग हा परमार्थ साधण्यासाठी हे अरण्य म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथं आपण पहिला टप्पा हा चरित्राचा बघितला की संतांनी आपल्या एकांतासाठी अरण्याचा मार्ग धरला, तिथे साधनेमध्ये आपला देह जिजवला आणि त्या सच्चिदानंदाची कृपा साध्य करून घेतली. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा श्रोते हो, यामध्ये समर्थ जो आपल्याला गभितार्थ सांगतायत तो म्हणजे सदासेवी अरण्य तारुण्यकाळी. यामध्ये अरण्य आणि तारुण्यकाळी या दोन शब्दांची रचना त्यांनी केलेली आहे. तरुणपण याचा अर्थ शरीराची सर्व इंद्रिय ही अत्यंत सशक्त असण्याची वेळ आहे. मनुष्य त्यावेळेला लाथ मारेन तिथं पाणी काढेन अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहत असतो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची वासना तृप्ती करणं हे त्याला सहज शक्य आहे. मग एखादी वस्तू त्याला खावीशी वाटली तो सहजपणे ती प्राप्त करू शकतो. त्याच्याकडे पैसा कमवायची धमक असती त्यामुळे तो जी पाहिजे त्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. त्याच्या सर्व प्रकारच्या वासनांना पुरवठा करता येण्यासारखी शारीरिक स्थिती त्याची तिथं असते. आणि अशा स्थितीमध्ये देखील जो अरण्यकाळ म्हणजे एकांत याचाच अर्थ वासनेचा क्षय साधू शकतो असा हा सर्वोत्तमाचा दास असतो. म्हणजे श्रोते हो, आपण सर्वार्थाने समर्थ असताना सर्व प्रकारच्या वासना तृप्त करण्याची शारीरिक मानसिक आर्थिक पात्रता असतानाही या सगळ्यांपासून जर आपल्याला अलिप्तता साधता आली तर याचा अर्थ समर्थांना जो सांगायचा आहे तो आपल्याला कळेल. अरण्य आणि तारुण्य काळ दोन प्रकारच्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात असू शकतात. की जेव्हा सगळी गात्र ही शिथिल झालेली आहेत, आता कुठल्याही प्रकारची वासना उपभोगण्याची शरीराची पात्रता राहिलेली नाही आणि तेव्हा म्हणून परमार्थाला जर लागलो तर परमार्थ हा अशा अवस्थेमध्ये साधता येणं अशक्य आहे. शक्य नाही असं नाही, सद्गुरु कृपेने सर्व काही होऊ शकतं. भाऊसाहेब केतकरांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातच हे घडलेलं आहे. पण एखादे विरळे भाऊसाहेब केतकर होते कोहिनूर हिऱ्यासारखे, पण बहुतांश लोक ज्यांची वासना ही आयुष्यभर या देहाच्या अनुषंगाने त्यांनी उपभोगली त्यांना देहाच्या अंतकाळी अचानक वासनेचा त्याग करून या देहाला अरण्यरूपी एकांतामध्ये ढकलता येत नाही. आणि त्यामुळे या शरीराला लहानपणापासून अगदी नाही नाही तर तरुणपणापासून जर या गोष्टींची सवय असेल तरच त्याला योगामधला जो पाचवा भाग आहे त्या पाचव्या टप्प्याचं त्याला अभ्यास करता येऊ शकतो. समर्थांना यातून आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अरण्य म्हणजे नेमकं काय आहे? आपण सगळेजण समाजामधले राहणारे प्राणी आहोत आणि समाजामध्ये लोकांतामध्ये आपण अखंड राहत असतो. श्री महाराजांचं ते वाक्य मी बऱ्याचदा आपल्याला सांगतो की लोकांत लोकांत म्हणजे काय. तर श्री महाराज म्हणाले की रामाने मला तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं पण माझं मौन कधी त्यांनी भंग होऊ दिलं नाही. हा लोकांतामध्ये राहून एकांत साधण्याचा मार्ग असतो. पण आपण लोकांतामध्ये राहिला असता आपला एकांत हा सहजपणे हरवून जातो. कारण की श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये एक खरा मी आणि एक खोटा मी या दोघांचं द्वंद्व चाललेलं असतं. हा खरा मी हा सच्चिदानंद स्वरूप आहे, याला साधनेचं बळ आहे, याला सद्गुरूच्या कृपेचं बळ आहे. आणि हा जो खोटा मी आहे ना, हा संस्कार क्षम आहे, हा समाज रचनेचा एक भाग आहे. या समाज रचनेप्रमाणे तो चालत असतो आणि या समाज रचनेप्रमाणे तो चालत असताना या खोट्या मीचं सगळ्यात मोठं बळ असतं ते म्हणजे कल्पनाशक्तीचं. या खोट्या मीने जेव्हा स्वतःला सत्य मानलं त्या क्षणी ही सृष्टी त्याच्यासाठी सत्य होते. आणि या सत्यतेचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे तो कल्पनेच्या चक्रामध्ये अडकतो. या कल्पनेच्या चक्रामध्ये तो असा काही अडकतो की या कल्पनेच्या अनुषंगाने त्याचं सगळं आयुष्य चालू असतं.
किंबहुना आपण बऱ्याचदा साधना करताना देखील भगवंत कसा असेल या ब्रह्माचा रंग कसा असेल परमेश्वर कसा साकार होईल अशा देखील कल्पनेच्या अनुषंगानेच त्याचा अभ्यास करत असतो आणि भगवंत हा तर निर्विकल्प आहे। मग या अरण्यामध्ये राहत असताना जो मनुष्याला एकांत साधायचा आहे यामध्ये या खोट्या मीला जर मारायचा असेल तर सगळ्यात प्रथमतः मनुष्याला आपल्या या कल्पना शक्तीचा अंत करावा लागतो आणि कल्पना शक्तीचा अंत करण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग जो ब्रह्मानंदाने वापरला आपल्या आयुष्यामध्ये आणि ते उद्धरून गेले तोच हा मार्ग की श्री महाराज आपल्याला जर मला काही द्यायचंच असेल तर एकच द्या, माझं मागणं बंद करा। आपलं मागणं बंद झालं श्रोते हो की आपल्या कल्पना शक्ती या सुप्त आणि असुप्त या दोन्ही अवस्थेमध्ये बंद पडतात। बघा, जे काही असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, जे काही करतील ते माझे सद्गुरू करतील, जे जसं असेल ते माझ्या सद्गुरूंचं असेल या एका भूमिकेशी जर आपण दृढ निश्चयाने राहू शकलो तर या खोट्या मीचा सहजपणे अंत व्हायला लागतो। कारण की या खोट्या मीचं सगळं इंधन हे कल्पनेच्या अनुषंगाने आहे। या कल्पनेच्या अनुषंगानेच आपल्याला लहानपणीची ती कविता आठवती का की एक मनुष्य एका जागेवर उभं राहताना विडी पिताना मनामध्ये विचार करायचा की मी इथं माडी बांधेन आणि या माडी बांधण्याच्या अनुषंगाने त्याच्या जीवनाचे क्रमविकास त्याच्या जीवनाचे कर्म हे घडत असतात आणि त्याच्या हातून खरं तर वाईट होत काहीच नाही पण कल्पनेच्या मध्ये मात्र त्याचा वेळ भरपूर वाया जातो आणि त्यामुळे जगामध्ये कल्पना शक्तीला जोपर्यंत कर्माची जोड नाही, भगवंत हवा ही कल्पना करण्याला चूक काही नाही पण ह्याच्यासाठी महाराजांनी दिलेल्या साधनेमध्ये देह न झिजवता जर आपण केवळ कल्पनाच करत राहिलो तर या कल्पनेचंच मनोराज्य आपल्या अंगात राहील आणि त्यामुळे आपण सहज होण्याचा प्रयत्न करावा, आत्ताच्या क्षणामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि आत्ताच्या क्षणामध्ये राहणं म्हणजे नामात राहणं। तिथं कल्पना ही आपण तिच्या नांगी साकट तोडून टाकतो आणि ती समूळ उच्चाटन करून टाकत असतो तिचं आणि मग राहतो तो एकांत, तो म्हणजे खरा मी। आणि या खऱ्या मीला हा धन्य झालेला सर्वोत्तमाचा दास असा काही घट्ट पकडून राहतो आणि मग इथं आपल्याला महाराजांचं जे मगाशी वाक्य सांगितलं की त्याचा अर्थ कळेल की रामानी माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही। हे मौन भंगलं नाही म्हणजे तिथं कल्पना शिरलीच नाही आणि कल्पना शिरली नाही म्हणजे श्री महाराजांनी आपल्या सत्यरूपाला असं काही घट्ट धरून ठेवलं होतं, चळे ना मनी निश्चय दृढ ज्याचा, मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी हा तुकामाईंनी त्यांना दिलेला बोध त्यांनी असा काही अंतरंगामध्ये घट्ट धरून ठेवला। एकनाथांचं एक भजन आहे त्यामध्ये ते म्हणतात, एका जनार्दनी उघडा बोध दिला तोची ठसावला हृदया माझे। एकदा सद्गुरूंनी बोध दिला अहम ब्रह्मास्मी की तो हृदयामध्ये असा काही घट्ट ठेवायचा आणि मग आपल्या खोट्या मिला कल्पने सकट मारून टाकायचं, मग आपलं मागणं बंद करायचं, आपल्या जीवनाचं भूत भविष्य वर्तमान सर्व काही त्याच्या हाती सोपवायचं आणि कर्माच्या अंगानी फक्त या शरीराला काम चालू ठेवलं की आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाची अंतरंगाची जी अवस्था आहे, जी या वैराग्याची अवस्था आहे, जी या तरुणपणामध्ये अरण्यकाळ साधण्याची अवस्था आहे ती समजून जाईल आणि ती अवस्था जर आपण आपल्या आचरणात आणली तर या सर्वोत्तमाच्या स्थानाकडे आपला जीवन प्रवास चालू होईल। जानकी जीवन स्मरण, जय जय राम श्रीराम। आज आपण मनोबोधातला 55वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देवहा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। ज्या सर्वोत्तमाचे गुणविशेष श्रोते हो आपण अभ्यासत आहोत यातील एक नवीन त्रिसूत्री समर्थ आपल्या समोर ठेवत आहे। आजच्या त्रिसूत्रीचं केंद्रबिंदू अथवा मर्म हे या सद्भक्ताचं भक्तीचं स्वरूप कसं असतं, त्याचं जे भगवंताविषयी भक्तिभाव आहे त्याचं स्वरूप काय आहे याचं विश्लेषण समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत। या श्लोकाचा प्रथमतः आपण सरळ अर्थ बघूयात। समर्थ म्हणत आहेत की या सर्वोत्तमाच्या दासाचं जे अंतरंग आहे या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारची आशा अथवा दुराशा नष्ट होणाऱ्या गोष्टींच्या विषयीचं ममत्व हे सापडत नाही। याचं अंतःकरण केवळ आणि केवळ प्रेमस्वरूप झालेलं असतं आणि ते प्रेमस्वरूप जाणीव रूपाने सर्वत्र सर्व चराचरामध्ये भगवंताला पाहत असतं।
असा जो निरपेक्ष झालेला प्रेमस्वरूप झालेला जो भक्त आहे अशा भक्ताचा प्रत्यक्ष परमेश्वर ऋणी होऊन जातो आणि या भक्ताचा गौरव तो त्रिलोकामध्ये करतो, त्या सर्वोत्तमाच्या दासाला तो धन्य करून टाकतो, असा या श्लोकाचा सरळ अर्थ। श्रोते हो, कधी आपण आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे याचा विचार केला आहे का? असमाधान दुःख हे नेमकं कुठून सुरुवात होते याचा जर आपण शोध घेतला, जसं एखादा डॉक्टरकडे आपण जावं आणि जर मुदतीचा ताप जर उतरला नाही तर तो आपली ब्लड टेस्ट करतो, रक्त तपासणी करतो, जेणेकरून या तापाचं मूळ काय आहे हे तो शोधून काढतो। तसं आपण आपल्या जीवनामध्ये जर उतरून हे दुःख हे असमाधान येतं कुठून हे जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात येतो की ज्या फॉर्म्युला हा आपल्या दुःखाचं रूट कॉज किंवा मूळ कारण आहे। असमाधान किंवा दुःख हे मनुष्याचं कर्म भागिले अपेक्षा, कर्म भागिले आशा या स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये राहतं। कर्म हे आपल्या जीवनामध्ये कोणाला सुटलेलं नाहीये, कर्म हे करावंच लागणार, मग ते प्रापंचिक असो की पारमार्थिक। या संतांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये इतकं अद्भुत कार्य केलं, एवढे मोठे संप्रदाय उभे केले, अनेक लोकांना भक्तीच्या मार्गाला लावलं, हा देखील एक तसा बघितला तर वैश्विक प्रपंचाचाच भाग होता। त्यामुळे कर्म हे ना संतांना सुटलेलं आहे ना आपल्यासारख्या सामान्यांना। पण कर्म भागिले जी आशा आहे किंवा जी अपेक्षा आहे ह्यामध्ये मात्र संतांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये फरक राहतो। आपण कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाची अपेक्षा देखील आपल्या इच्छेनुसार व्हावी याची आशा धरून बसतो बघा, आणि आशा लावली तरी जरी कर्म आपण करत राहिलो तरी कर्मफळ हे भगवंताच्या इच्छेमध्ये त्या प्रारब्धामध्ये सामावलेलं आहे, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेलाच आपल्या मनाजोग कर्मफळ आपल्याला मिळेल असं नाही। कर्म करण्याची इच्छा कित्येकदा या फळ आपल्या मनाविरुद्ध मिळाल्यामुळे मनुष्याच्या मनातून निघून जाते। आपण बघतो बऱ्याचदा लोक चांगले एखादं कर्म करत असतात मध्येच सोडून देतात, कारण की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आशा पुरवल्या न गेल्यामुळं हे कर्म त्यांच्या हातून सुटून जातं। आपण जर आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना आपल्या आशा कमी करू शकलो किंवा शून्यत्वाकडे नेऊ शकलो तर आपलं समाधानच वाढत जाणार आहे। जसं मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह नावाचा एक प्रकार असतो, एक्स अपॉन वन अपॉन झिरो वेन एक्स टेन्स टू झिरो हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये वन अपॉन एक्स वेन एक्स टेन्स टू झिरो, जसा जसा आपण शून्याकडे जात लागू तशी तशी त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी म्हणजे अगणित होत जाते। तसं जर आपल्याला या आकुंचित प्रपंचातून वैश्विक व्हायचं असेल तर आपण आपला प्रवास हा शून्याकडे म्हणजे निरपेक्षतेकडे करायला सुरुवात केली पाहिजे, आणि संतांच्या जीवनामध्ये नेमकं जो स्ट्रेंथ सापडतो, जो समाधानाचा मार्ग सापडतो, तो या आशा आणि दुराशाला त्यांनी आपल्या अंतरंगामध्ये कधी येऊच दिलं नाही, कधी प्रवेशच करू दिला नाही। श्री महाराजांच्या पदोपदी संवादामध्ये वाक्य असायचं, रामाची इच्छा, रामाची इच्छा, रामाचं कर्तेपण। आपल्याकडेही आपण बरीचशी अशी वाक्य सारखी मनातल्या मनात पुटपुटत असतो, पण तसा आपला अंतरीचा कित्येकदा स्वभाव नसतो बरं का श्रोते हो। रामाची इच्छा हे म्हणत असताना अंतरंगीचा तळ हा आपला त्या पद्धतीने स्वच्छ झालेला नसतो। आपल्यापैकी कित्येक लोक असं म्हणतात की एकदा श्री महाराजांच्या कानावर घातलं की आपली जबाबदारी संपते। आपण देखील बऱ्याचशा गोष्टी श्री महाराजांच्या कानावर घालतो, पण खरंच हे कानावर घातल्यानंतर आपली जबाबदारी संपली असं आपल्याला वाटतं का हो? आपण सारखं जसं एखाद्या खोलीमध्ये सारखं डोकावून बघावं तसं सारखं महाराजांना जाऊन बघत असतो की महाराज करतायत का आपल्या पद्धतीने, आपल्याला जसं हवंय तसंच घडतंय का? भाऊसाहेब केतकर हे महाराजांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकले कारण की एकदा स्वारीच्या कानावरती घातलं की आपली जबाबदारी संपली हे त्यांना अत्यंत मनापासून पटलं होतं, आणि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये कधी आशेने प्रवेशच केला नाही। एकदा स्वारीच्या कानावर घातलं ते जे करतील ते योग्यच करतील, जे घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडेल, हा अंतरीचा भाव इतका दृढ झाला होता की त्यामुळं असमाधानाला जीवनामध्ये स्थानच उरलं नव्हतं। आणि या सर्वोत्तमाच्या दासाकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल श्रोते, तो आपल्या कर्मामध्ये अपेक्षेचं आशेचं जर आपण हे तंतू जर काढू शकलो तर आपल्या जीवनामध्ये आपण कर्म देखील उत्कटपणे करू, आपलं समाधान देखील कधी भंगणार नाही। आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की कर्मफळाचं ओझं एकदा आपल्या खांद्यावरून गेलं, जे काही देतील ते महाराज देतील,
असा विचार जर केला तर आपण क्रिकेटमध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये बघतो की जेव्हा एखादा फलंदाज मुक्तपणे फलंदाजी करतो तेव्हाच त्याची खलक फलंदाजी बहरते. तो कधी आउट होण्याचा विचार करून जर खेळत राहिला, बिचकून खेळत राहिला, तर तो खूप दाट शक्यता आहे की आउट होऊन जातो. तसं कर्मफळाची जर अपेक्षा ठेवून आपण कर्मफळत राहिलो तर असंच बिचकून बिचकून खेळताना बहुतांश वेळेला आपण चुकायची शक्यता आहे. पण दाता माझा राम आहे, तो करेल ते योग्यच करेल. मी एक माझं पाऊल पुढे टाकतो, मी माझ्या कर्मापासून हटत नाही, तो माझा सुपरवायझर आहे अशा जाणीवेने मी माझं कर्म उत्तमातलं उत्तम करतो असं जर आपण करत राहिलो तर बहुतांश वेळा कर्मफळ देखील आपल्या जीवनामध्ये बहरून येतं. आणि त्यामुळे आशा दूर बाहेर काढणं याचा अर्थ कर्म चुकीचं करणं किंवा कर्मामध्ये खोट आणणं असं नाहीये. आपल्या जीवनामध्ये मुक्तपणे आपलं कर्म करणं, सहजपणे आपलं कर्म करणं आणि त्याचं फळ राम इच्छेमध्ये सोपवणं हे त्याचं मर्म आहे. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात की या आशेच्या पोटी काय गंमत झालेली आहे. आपल्याला असं वाटेल की ही आशा नावाची गोष्ट अत्यंत छोटी आहे, कारण की प्रपंच हा आशेशिवाय होऊच शकत नाही. पण जसं एखादं छोटस झाडाचं तण यावा आणि आपण बघतो की जर तो तण वेळेत काढून नाही टाकला तर ती जागा सगळी त्या तणरूपी गवताने भरून जाते, तसं ही आशारूपी तण जर आपल्या जीवनामध्ये आला तर ही आशा नुसती एकटीच येत नाही, ती आपल्या सगळ्या मुलाबाळांसकट येते. म्हणजे काय करते की आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची आपल्याला आशा लागली की काम निर्माण होतो, म्हणजे ती प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. समजा जर ती इच्छा आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तर आपल्या जीवनामध्ये क्रोध निर्माण होतो. जर आपल्या मनाप्रमाणे ती इच्छा पूर्ण झाली तर ती प्राप्त झाल्याचा अहंकार म्हणजे मद आपल्या जीवनामध्ये येतो. समजा आपल्याला मिळाली नाही पण दुसऱ्याला मिळाली तर या आशेपोटी आपल्या जीवनात मत्सर येतो. अहो काय येत नाही या आशेपोटी, सर्व प्रकारच्या षडरिपूंची मांदी आई आपल्या हृदयामध्ये येण्याचं कारण ही आशा आहे. आणि त्यातही जर ती नष्ट किंवा नाशिवंत गोष्टींच्या बद्दल असेल तर ती आपल्याला अधपतनालाच कारणीभूत होते. आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते. आपल्या जीवनातून जर आपण ही आशा समूळ दूर करू शकलो तर आपल्या जीवनामध्ये ही आशा जात नाही तर तिच्याबरोबरची हिची जी मुलं बाळं देखील निघून जातात, ते हृदयातून जागाच खाली करून टाकतात. आणि मग तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल, रामकृष्ण परमहंस म्हणायचे त्याप्रमाणे मला तुमच्या हृदयात यायचंय, तुमच्या खोलीत यायचंय, पण खोलीत इतकं सामान आहे, इतकी अडगळे की आतच येता येत नाही. ही आशा नावाचा तण उपटून काढला की ही खोली हळूहळू रिकामी व्हायला लागते आणि त्यामध्ये विठ्ठल भरायला सुरुवात होते. विठ्ठल भरतो म्हणजे नेमकं काय होतं, भगवंत हृदयात भरतो म्हणजे नेमकं काय होतं? आपल्याला असं वाटतं की संत हे प्रेमस्वरूप आहेत, संतांची कदाचित वृत्तीच प्रेमस्वरूप असते. जसं काही प्रापंचिकांची वृत्ती रागीट असते, जसं काही लोकांची वृत्ती ही अत्यंत कृपण असते, तशी कदाचित संतांची वृत्ती ही प्रेमस्वरूप असेल. पण श्रोते हो, प्रेमस्वरूप ही अवस्था हृदयामध्ये उत्पन्न होणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या हृदयामध्ये भगवंत येऊन आपलं निजधाम समजून तो राहतो. भगवंत हृदयामध्ये आल्याशिवाय संत हे प्रेमस्वरूप होऊ शकत नाहीत. सद्भाव हा साधूचं स्वरूप आहे आणि त्यामुळे साधू आणि सद्भाव हे दोघं जसे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही, तसा भगवंत आणि त्याचं प्रेम हे साधूच्या अंतरंगामध्ये वेगळं राहू शकत नाही. साधू संत हे प्रेमस्वरूप होतात कारण की हृदयामध्ये भगवंत हा येऊन निजधामाप्रमाणे राहत असतो. आणि संत त्यामुळे हे प्रेमस्वरूप होतात हेच समर्थ माऊली या श्लोकात म्हणते की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. कारण की आशानी घर रिकामं केलं, सगळी त्याची प्रापंचिक मंडळी, तिची ती षडरिपू असलेली मंडळी ही सगळी बाहेर पडलेली आहेत आणि मग अशा स्वच्छ झालेल्या चित्तामध्ये भगवंत आपलं निजधाम समजून येऊन राहतोय. संत प्रेमस्वरूप होत आहेत. संतांच्या प्रेमामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये एक अत्यंत छान असं आपल्याला एक प्रकारचं विविधभास असा दिसतो. तो असा की आम्ही पण प्रेम करतो पण आमचं प्रेम कसं आहे? आमचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष आहे. व्यक्ती सापेक्ष म्हणजे हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे आई वडील आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे मित्र आहेत, हा मला आवडतो, हा मला आवडत नाही. आमचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि त्यामुळे आसक्ती हा आमच्या प्रेमाचा भाग आहे. संत हे व्यक्तीवर प्रेम करत असताना त्या व्यक्तीपेक्षाही त्याच्या अंतरंगामध्ये वसणारा राम या जाणीव रूपानी प्रेम करत असतात आणि त्यामुळे संतांचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष नसतं.
आपण प्रेम करतो ते माणसाच्या कर्तृत्वाकडे, माणसाच्या गुणांकडे, माणसाच्या पैशा अडक्याकडे बघून. संत प्रेम करतात हे या चराचरामध्ये नटलेल्या भगवंताचा मी अंश आहे म्हणून. हा त्यांच्या आणि आपल्या प्रेमामधला फरक आहे. आणि त्यामुळे श्री महाराजांच्याकडे किंवा इतर कुठल्याही संतांकडे, अगदी गरीबातला गरीब मनुष्य जरी आला तरी श्री महाराज कधी त्याचा अव्हेअर करायचे नाहीत. महाराज कधी धन्य असणाऱ्या लोकांच्या पैशा अडक्यामध्ये अडकले नाहीत, तर ते फक्त केवळ भावामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यामुळं एखादा सावकार जेव्हा पैशाचे चांदीचं ताट भरून समोर महाराजांच्या आणतो, तेव्हा देखील श्री महाराज त्याच्यातला एकच रुपया उचलतात, पाण्यामध्ये कोणाला तरी बुडवून देतात. आणि जेव्हा एखादी म्हातारी महाराजांच्या मागून गरीब जिला खायला प्यायला काही नाहीये ती जात असताना महाराज तिला जाऊन म्हणतात की अगं माय, जरा थालपिटाला तेलाचं एखादं बोट लावत जा, पोट माझं फार दुखतं. त्यावरती त्या माईला कळतं की आपण जे सकाळी 10 लोकांच्याकडून मागून आणलेल्या गोष्टींचं एकत्र करून केलेलं जे थालपीट असतं आणि जे घेताना रामाला दाखवतो की महाराज हे खा आणि मग आपण ग्रहण करतो, तो थालपीठाचा तुकडा श्री महाराजांच्यापर्यंत जातोय. आणि मग महाराज तिला सांगताय की एखादं तेलाचं बोट त्याला लावत जा, म्हणजे माझं पोट दुखणार नाही. अर्थात संतांचं प्रेम हे त्या व्यक्ती सापेक्ष त्याच्या गुणधर्मांकडे बघून नसून त्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये वसणाऱ्या भगवंत स्वरूपांनी असतं. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतात की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. असा हा आयुष्यातून आशा दूर केलेला, निरपेक्ष झालेला, हृदय भगवंतासाठी मोकळा केलेला आणि केवळ प्रेम स्वरूपाने ज्याचं हृदय भरून गेलेला असा हा सद्भक्त, असा हा समर्थांचा सद्भक्ताचा गौरव. आणि तो सर्वोत्तमाचा दास या जगामध्ये धन्य होतो. आणि कसा धन्य होतो तर समर्थ पुढे म्हणतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. त्या स्वरूपाचा इतका भूल भगवंताला पडते, या सद्भक्ताच्या हृदयाची अवस्था अशी काही त्याला भावते. मी बऱ्याचदा म्हणतो की तरुणपणी एखादी मुलगी जशी आरशासमोर तासन तास उभं राहते आणि आपल्या रूपाला विसरून जाते, किती वेळ झाला हे समजून जात नाही तिला, तसं या भगवंताचं आपलं रूप बघण्याची इच्छा तो या संतांच्या हृदयरूपी आरशामध्ये पुरवून घेत असतो. किती काळ तो भगवंत त्या संतांच्या आरशारूपी हृदयामध्ये आपलं रूप निहाळत राहतो हे त्याचं त्याला देखील कळत नाही. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, तो त्यांना सोडूच शकत नाही. आणि त्यामुळे जनाबाई म्हणते की जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. या संतांच्या मागे हा राम धावत राहतो, तो ऋणी होऊन जातो जणू काही त्यांचा. यावरती एक अतिशय सुंदर रूपकात्मक कथा मी आपल्याला सांगतो. एकदा रामराया अगदी आपला अवतार संपवण्याच्या आधी काहीतरी लिखाण करत बसलेले असतात. हनुमंत नेहमीप्रमाणे त्या दरवाजाच्या बाहेर उभा आणि बघताय की रामराया खूप वेळ लिखाण करताय. शेवटी त्याला न राहून त्यांनी आपल्या प्रभूंना विचारलं की प्रभू आपण कसलं लिखाण करताय. तर यावरती राम एक निश्वास टाकत त्याला म्हणतात की अरे मृत्यू लोकांमध्ये खूप लोक रामनामाचं स्मरण करतात बाबा, आता माझं वय होत चाललंय, मला आता आठवत नाही कोण कोण नामस्मरण करतं माझं. असा विचार केला की एक यादी बनवून ठेवावी. आणि हनुमंता मी ती यादी कशी केली आहे माहितीये का, की जो सगळ्यात जास्त नामस्मरण करतो त्याचा नंबर पहिला. आणि असं करत करत मी सगळ्यांची नावं लिहून काढलेली आहेत. खूप मोठं बाळ तयार झालेलं असतं. संध्याकाळची वेळ होती, हनुमंताला उत्सुकता लागून राहते की आपण आपलं आयुष्यभर इथं प्रभूंच्या चरणी राहिलो आणि मग आपला नंबर कितवा आहे. म्हणून तो संध्याकाळ झाल्यानंतर प्रभूंची आज्ञा न घेताच ती बाळ तपासण्याच्या म्हणून त्यांच्या खोलीमध्ये जातो. आणि ती खोलीमधलं बाळ घेऊन चाळायला लागतो. पहिलं पान बघतो तर कोणाचं तरी भलतंच नाव, त्याला वाटतं कदाचित आपल्यापेक्षाही कोणतरी असेल म्हणून. दुसऱ्या पानावर आपलं नाव आहे का, तिसऱ्या पानावर, चौथ्या पानावर, सगळी पानं चाळून बघतो, हनुमंताचं कुठं नावच नाही. हनुमंताच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्याला वाटतं की आपण एवढं काळ प्रभूंच्या जवळ राहिलो पण आपण त्यांच्या हृदयामध्ये कदाचित स्थान मिळवू शकलो नाही, आपण जे नाम घेतो ते कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही की काय, असं म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्रांची थाप त्याच्या पाठीवर पडते. म्हणतो काय बघतोयस, तो म्हणतो तुम्ही म्हणाला ना की तुम्ही यादी केली आहे नामस्मरण करणाऱ्या लोकांची, त्यात माझं नाव कुठे मी बघत होतो. यावरती प्रभू फक्त हसतात आणि म्हणतात की हनुमंता या यादीमध्ये तुझं नाव नाहीये, तुझं नाव ना दुसऱ्या डायरीमध्ये आहे. असं म्हणून ती एक छोटीशी डायरी ते हनुमंताच्या जवळ देतात. आणि ते म्हणतात, हनुमंत ती डायरी घेऊन स्तंभित होतो. म्हणतो आता हे कुठली डायरी, तर प्रभूंच्याकडे तो अत्यंत प्रश्नार्थक रीतीने बघायला लागतो. यावरती प्रभू फक्त म्हणतात की हनुमंता आतापर्यंत तू जी डायरी बघत होतास, जे बाळ बघत होतास, त्यामध्ये जी लोक माझं स्मरण करतात त्यांची यादी आहे. आणि ही जी डायरी तुला दिलेली आहे यामध्ये मी ज्यांचं स्मरण करतो त्यांचं नाव आहे.
आणि त्यामध्ये हनुमंतांनी ते पानं उघडली तर पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत हनुमंताय नमः हनुमंताय नमः हनुमंताय नमः सदा देव हा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा असा हा भक्तीने जो भरलेला आहे जो प्रेमाने भरलेला आहे अशा भक्ताचा प्रभू ऋणी होऊन जातो आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अशा या हनुमंताचे हे अवतार असे या हनुमंताचे हे सद्भक्त हे या जगामध्ये धन्य होऊन जातात जानकी जीवन स्मरण जय जय राम।